आज मानव जीवन कंप्यूटर से जुड़ा हुआ है। इस क्षेत्र के अपराध क्या क्या हो सकते हैं, इसे जानना प्रत्येक व्यक्ति के लिए आवश्यक है। कोई भी आपराधिक कृत्य जो कंप्यूटर अथवा संचार साधनों से जुड़ी है, साइबर क्राइम की श्रेणी में आता है। इंटरनेट ने हमारे जीवन को आसान बनाया है, वहीं इसने अपराध के नए तरीके भी विकसित किए हैं। तेजी से पांव पसारते साइबर अपराध के इस दौर में युवाओं में इसका क्रेज बढ़ता जा रहा है। इसी के तहत महाराष्ट्र सेल्स एंड मेडिकल रिप्रेजेंटेटिव्स एसोसिएशन चंद्रपुर यूनिट और IMA के संयुक्त तत्वाधान में IMA हॉल में साइबर सेल डिपार्टमेंट की ओर से बढ़ते साइबर क्राइम संदर्भ में जन जागृति कार्यक्रम लिया गया। कार्यक्रम में साइबर सेल अधिकारी मुजावर अली ने इस संदर्भ में जानकारी दी। सगळी टीम टेक्निकली त्या वेरी मच सम आणि सोबतच माझी बहीण आहे, ती ऍक्च्युअली माझ्याला किंवा कॉम्प्युटर साइबर सिक्युरिटी डिपार्टमेंटचा कॉम्प्युटर बंद करणे किंवा हॅक करणे असं झालं तर राजकोटमध्ये कसं की मध्यंतरी काळातले बाळासाहेब ठाकरे साहेबांचा हे झाला होता, त्यांची अर्थसंस्कारची रॅली निघाली होती। त्या रॅलीचे वेळी फेसबुक मध्ये आपसात शेअर केला की इतकी रॅली जी निघाली आहे ती योग्य आहे, त्याच्या बाबतीत पोलिसांनी लगेच 66 गुन्हा दाखल केला आणि त्यांना अरेस्ट केले। त्या अरेस्टनंतर बरेच मग जे बुद्धिजीवी लोकांनी त्याच्यात हे तक्रार केली की तुम्ही पोलिसांची कारवाई चुकीची आहे किंवा ते 66 वापर पोलीस करत आहे, ते गैरवापर होत आहे, म्हणजे जी व्यक्तीची अभिव्यक्ती स्वतंत्र आहे ती पण हिरावून घेत आहे। म्हणजे मी कोणत्या माणसाचं काय बोलतो तो पण अपराध होत आहे, फक्त त्यांनी काय बोलताना फेसबुकचा वापर केला आणि ती दुसरी मुलगी लाईक केलं, तर ते वाद पुष्कळ समोर गेला। तुमचे SP पण सस्पेंड झाले, काही अधिकारी सस्पेंड झाले आणि ते मागचं कारण अजून काय असेल पण आम्हाला माहितीनुसार पण सुप्रीम कोर्टाने मागे 2-3 महिन्यापूर्वी एक निर्णय घेतला की 66 हा कायदा कायमचं रद्द करा। आता 66 कायदा रद्द झाल्याबरोबर काय झालं की सर आमच्याकडे जी तक्रारी आहे त्या तक्रारी वाढ झाला। आता लोक म्हणतात की माझ्या धर्माविरुद्ध असं बोलताय, लोकांना वाटलं की आता अभिव्यक्तीचं स्वतंत्र आहे, आता आपल्याला 26 आणि 19 आर्टिकल प्रमाणे आपण काही कोणाबद्दल काही बोलू शकतो, पण तसं काय नाही आहे। कारण ती IT Act जे तयार झाला होता ते फक्त कसं माहिती तंत्रज्ञानाचे जे डिव्हायसेस आहेत मोबाईल म्हणावा लॅपटॉप डेस्कटॉप आणि जे काही तंत्र आहे याचा वापर करून केलेल्या गुन्ह्यामध्ये जे कलम लावायचं आणि त्याचा म्हणजे त्याचा आहे दंड वगैरे खूप जास्त गंभीर स्वरूपाचे आहे, यासाठी IT Act तयार झाला होता। पण ते IT Act तयार करताना IPC चे कलमांचाही त्याच्यात समावेश होता। म्हणजे आपण एखादा मुलगी चालली आणि तिला मी काही अपमानजनक बोललं तर IPC मध्ये 500 होतो, पण IT मध्ये त्याला 66 मी मोबाईल मध्ये एका मुलीला काय पाठवलं तर 66, जर मी रस्त्यावर एखाद्या मुलीला काही बोललो तर मला 15 दिवसाची सजा आहे फक्त आणि 500 रुपये दंड आहे, आणि त्याच मोबाईल मधून त्याला मेसेज करून पाठवला तर 3 वर्षाची सजा आणि 1,00,000 रुपये पर्यंत दंड आहे। म्हणजे स्वरूप तो एकच आहे, त्याच्यात फक्त डिव्हाइसचा वापर कसा झाला त्या वापरामुळे ते डिफरन्स झाले, म्हणजे फरक झाला। त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवताना त्या फोटो प्रोफाईल पिक्चर होता मुलाचा, तो मॉडेलचा होता, चांगला हँडसम होता, मुलीने लगेच त्याची फ्रेंड प्रोफाईल स्वीकारली। बहुतेक बऱ्याचदा असं होतं की एखादा मुलगा मुलगी जात असते तर मुलगा म्हणतो की तू माझी मैत्री होती का, ती मुलगी नाराज होते लगेच, नाही होत म्हणून, कारण आपली ती संस्कृती आहे भारताची की आपण लगेच होता। पण पडद्या मागे कसे आहे की ते इंटरनेट बसून आहे आणि तो म्हणतो की स्वीकारते फ्रेंड, आता बाहेर आपले मित्र कमी आणि फेसबुकवर जास्त आहे मित्र, कारण हे आपल्याला माहीत पण नसतो तो माणूस खरोखरच क्लोज आहे किंवा काय नाही। तर याच्यात अमन वर्माने त्याची मैत्री केली, त्यांचे चॅटिंग चालले, बरेच संवाद चालले, 5-6 महिने त्यांचं खूप असं प्रकरण खूप समोर गेला आणि प्रेम प्रकरण झालं आणि या कालावधीमध्ये त्यांचे फोनवर पण बोलणं सुरू झालं। काही दिवसानंतर त्या मुलाच्या लक्षात आले की नाही आता आपण त्या मुलीला भेटावं लागेल आपल्याला आणि तिला आपलं सांगावं लागेल, तर तो मुलगा इथला आपला बिहेवर वाटायचाच होता तो, तर त्याने मुलाने मुलीला फोन केला की तू ये मला भेटायला सुद्धा भेटायचं। मुलगी एका ठिकाणात झाला आणि तिथे गेले, तिथे गेल्यावर ती मुलगी चक्रावली एकदम पाहून त्या मुलाला, मुलगा तसं बॉटल नव्हता काही नव्हता असं बिलकुल खाली पिली राहणारा होता, तर त्या मुलीला थोडंसं हे वाटलं की नाही आपल्यासोबत हा छेड झालेला आहे, लगेच त्याला मुली की नाही आज के बाद आपण मिळणार नाही असं वगैरे। पण मुलगा जो होता तर एकतर डिफरेंट सारखा झाला, त्याला असं वाटलं की नाही आता आपला अपमान झालेला आहे तर या मुलीला आता आपण धडा शिकूया, तर तिने तिच्या नावाने फेसबुकवर प्रोफाईल तयार केली,
फेसबुकवर प्रोफाईल तयार करताना या मुलीचे जे फोटो सुरुवातीला होते याच्याकडे ते त्याने सेव्ह करून ठेवले होते आपले, म्हणजे ते पूर्ण लिंक टाकून दिले, म्हणजे एखाद्या व्यक्तीने ती प्रोफाईल बघितली की या मुलीचीच आहे आणि हिचे पूर्ण फोटो पण आणि तिथे वरून टाकलं की ती कॉलर म्हणून काम करते, हा तिचा मोबाईल नंबर आहे, हा तिचे एवढे एवढी किंमत, या प्रकारचं त्यांनी फेसबुकवर तयार केलं आणि लगेच सुरू झाला त्या मुलीला फोन येईल. फोन येण्यानंतर मग मुलगी ते परेशान झाले तर काय करायचं, तर असे तीन त्यांनी फेसबुक प्रोफाईल तयार केले वेगवेगळ्या नावाने आणि तिथे घरचा पूर्ण ॲड्रेस वगैरे दिला आणि त्यानंतर आमच्या सिटी पोलिसांना आम्ही त्याची तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवून म्हणजे ती सुसाईड अटॅकला गेली होती. त्याचा एक मित्र होता, तो त्या मित्राने सांगितलं की आपण सायबर सेलला जाऊया, त्याच्यात काय होऊ शकते की आपण प्रोफाईल बंद करू शकतो का काय, नाही बंद होते प्रोफाईल. म्हणजे कसं तुमच्या नावाने जर खोटी फेसबुक प्रोफाईल असेल तर तुम्ही जीमेल अकाउंट आणि फेसबुकची जी साईट आहे त्याच्यावर तुम्ही त्याला पाठवा, त्याचे स्क्रीनशॉट घेऊन की हे तुमची प्रोफाईल आहे माझ्या नावाने तयार झालेली आहे, ही चुकीची आहे, मी हा माझा आधार कार्ड इलेक्शन कार्ड हा आहे आणि हे बंद करावं, तर फेसबुक ते पण बंद करतात. परंतु दुसरा असा आहे की तिला आता शिक्षा करायची होती त्या मुलाला, म्हणजे कोणी केलं ते पण माहिती आहे, मग त्यासाठी आम्ही एफ आय आर नोंदवली, त्याची स्क्रीनशॉट घेतली आम्ही प्रॉपर, त्याचा यू आर एल घेतला, म्हणजे त्याची जी ॲड्रेस बुक वगैरे ते यू आर एल तो घेतला आणि एफ आय आर केला. आणि आमची जी प्रोसेस आहे म्हणजे आमची लॉ एन्फोर्समेंट कंपनी एक अकाउंट असतो फेसबुकसोबत टाईम असतो आमचा, त्याला आम्ही ते स्क्रीनशॉट एफ आय आरची कॉपी आणि 91 समज म्हणून फेसबुकला सांगितलं की असं असं या मुलीसोबत अपघात घडलेला आहे, तरी ही प्रोफाईल कोणी तयार केली, केव्हा तयार केली, कुठला डिव्हाइस वापरला, मोबाईल केला किंवा इंटरनेट कोणतं वापरलं, या प्रकारचं पूर्ण लॉग डिटेल मागितलं. लगेच 15-20 दिवसाने फेसबुकचा रिप्लाय पण आला. रिप्लाय आल्यावर आम्ही त्याचा पूर्ण अनालिसिस केला, जे वेळेत म्हणजे ते लॉग डिटेल्स आमच्याकडे आले होते ते लॉग डिटेल्सचं आम्ही प्रॉपर हे केलं कम्युनिकेशन. तर आम्हाला काय झालं की ती रिलायन्स कंपनी आणि बी एस एन एलची या दोन कंपनीचा इंटरनेट वापर झालेला आहे. आता या दोन कंपनी